देशातील प्रत्येक तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाचा हाताला काम मिळालं पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले आहे, त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर देशाला महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान तर त्यांच्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कळंबोलीमध्ये झालेल्या भव्य जाहीर सभेत केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने कळंबोली सेक्टर 11 मधील MSEB मैदानात जाहीर सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या देशाची घटना बदलण्याच्या बाबतीमध्ये एक आवाज उठवला जातो. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान आणि घटना दिली. हा देश 18 पकड जातीचा देश, त्या संविधानामध्ये बांधण्याचं काम आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला, कष्टकरी माणसाला, सर्व जाती धर्मातील मंडळींना या माध्यमातून, एक या संविधानातून आपल्याला न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. देशाचं संविधान कुणी देखील बदलू शकणार नाही. कोण देखील त्या राज्यस्थानी बसला, देशाच्या केंद्रस्थानी बसला, तरी देखील देशाचं संविधान कुणी बदलणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसामध्ये, सर्वसामान्य मतदारामध्ये गैरसमज पसरून देशामध्ये असंतोष पसरवण्याचं काम विरोधी पक्षाकडून होतं आहे. आपण देखील जागृत व्हायला पाहिजे. येणारा काळ आपल्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, कारण जगाची जर परिस्थिती आपण पाहिली, त्या जगाच्या परिस्थितीमध्ये भारत देश एक बलवान देश होतो, भारत देश एक आर्थिक सत्ता होते, आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारतामध्ये, पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आपल्याला NDA महायुतीचं सरकार आपल्याला निर्माण करायचे. या सभेत भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित झाला असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच येत्या 13 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमत मिळवून विजयी करा असे आवाहन केले. आपण बोलतो की हा 6 विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघसुद्धा एक मतदारसंघ काम करण्यासाठी माननीय आमदारांना, आमदारांच्या बरोबर काम करणारे काही मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की किती कसरत करायला लागते. हे तर 6 विधानसभा आहे, असे असतानासुद्धा 94% हजेरी लावून आपल्या भागातील सगळे प्रश्न आपले सातत्यानं आपल्या संसदेत मांडत असतात. आत्तापर्यंत आपण पहा की आगरी, कोळी, कराडी समाजाची ज्याच्यावरती अपार श्रद्धा आहे, म्हणजे त्यांची आहे म्हणजे आपली नाही असं नाही, अशा एकविरेला 39 कोटी आप्पांनी वेगळा फंड आणून दिला. सारावून सगळा 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर 18,938 रुपये हा केंद्राच्या माध्यमातून फंड आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये आणला, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आणला आहे. आणि अशा खासदारासाठी आपण काय केलं पाहिजे, आपणच विचार करायला हवा पाहिजे. आणि 18,000 कोटी असतानासुद्धा गेल्या 5 वर्षा किंवा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचाराचा ब्रशसुद्धा आपल्या अंगावरती नाही लागला, असे मावळा आपल्याला भेटला आहे. आणि मावळचा मावळा आपल्याला पुन्हा आपल्या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा संसदेत पाठवायचा, हे आपण सर्वांनी आज शपथ घेतली पाहिजे. मागच्या वेळेचा 2,23,000 मताधिक्य तोडून या ठिकाणी 3 लाखाच्या वरती बाळासाहेब या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत हे आपण मनाशी ठरवलं पाहिजे. आणि कळंबोलीमध्ये एक आनंद वाटला, ही प्रचार रॅली निघाली, प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती आला आणि सभेला या ठिकाणी एवढी गर्दी केली. पण आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की काही ठिकाणी विरोधक प्रचार करतायत, उलटा प्रचार करतायत, तो आपल्याला तिथे साला सांगता आलं पाहिजे. ते सांगतात की या ठिकाणी 400 पार हे सगळे महायुतीवाले बोलतायत, मग 400 पार इतकी ताकद आल्यावर होणार काही करायचं आहे? यांना डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायची आहे का? बहुतेक हे बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतील, त्यांना ठोकून सांगा 400 पार किती आम्हाला, 500, 400, 450, 400 सीटा जरी आमच्या आल्या
तरी डॉक्टर बाबासाहेबांची घटना कुणाचा बाप बदलू शकत नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे। या सभेला महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, अशोक मोटे, बबन बारकचे, शिवसेना तालुका प्रमुख परेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे राहुल चव्हाण, विवेक बोराडे, राष्ट्रवादीचे भीमसेन माळी, सचिन कुंभार, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रिया मुकादम, कुंदा गोळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते।